हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अंडा करी आणि त्यासाठी मी लसूण, खोबरं, टोमॅटो, अद्रक आणि कांदा घेतलेला आहे. तर हे सगळे इन्ग्रेडियंट मी कच्चेच मिक्सरला लावून वाटून घेणार आहे. भाजायची गरज नाही आहे, कच्चे सगळे इन्ग्रेडियंट कच्चे घेतले तरी पण खूप छान ग्रेव्ही तयार होते आणि एक कलर पण खूप छान येतो असा लालसर. भाजून पण घेऊ शकता तुम्ही, पण मग थोडासा काळपट कलर येतो ग्रेव्हीला. मला लाल ग्रेव्ही हवी होती म्हणून मी कच्चे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत. त्यानंतर मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलेलं आहे, एक चमचा होममेड मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आणि हे सगळे मसाले फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अंडी, उकडलेली अंडी टाकलेली आहेत आणि अंडी पण मी एक अर्धा मिनटासाठी थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं होतं ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे सगळं काही व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी एक अंडं असंच फोडून त्याच्यामध्ये कच्चं अंडं टाकलेलं आहे, कारण ग्रेव्हीला पण एक अंड्याची टेस्ट यायला पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये एक कच्चं अंडं फोडून घातलेलं आहे. त्याच्यामुळे ग्रेव्हीला पण छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे मी ते सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे, अंडं आणि मसाला. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हवं तेवढं आपल्याला पाणी घालून, जर तुम्हाला खूप जास्त घट्ट हवी असेल तर थोडं कमी पाणी घालायचं आहे आणि जर पातळ हवी असेल तर मग थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे. पण अंडा करी शक्यतो थोडीशी घट्टच छान लागते, तर पाणी कमी ठेवा आणि पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आणि आपली अंडा करी आता रेडी झालेली आहे. थोडीशी आटल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि नंतर मग आपण ती भाजी सर्व करायची आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.